नाव मोहनचं आणि नंबर मोहिनीचा. याचा अर्थ मोहिनीचा नंबर तुझ्याकडे पण आहे. आणि मोहिनीने माझ्याशी डील केला, समरला मारण्याचं डील. माझ्या वडिलांनी पंचमहाभूतांच्या पेंटिंगवर एक सिरीज केली होती, त्या सिरीजच्या तो आता मागे. आर यू सेम पर्सन अपॉइंटेड बाय हर फॉर द सेम जॉब? वेलकम, वेलकम टू माय हाऊस. हाय, हॅलो, नमस्कार. मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मिरांडा हाऊस हा सिनेमा तुमच्या भेटीला येतो आहे, आणि कसा नेमका सिनेमा आहे, कसा घडला मिरांडा हाऊस, या सगळ्यासाठी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्यासोबत या सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट आहे. सिनेमाचे दिग्दर्शक राजेंद्र तालक माझ्यासोबत आहेत, अभिनेते मिलिंद गुणाजी आणि त्याचबरोबर सायंकित कामतसुद्धा आहे. तर कसा आहे तुमचा मिरांडा हाऊस हे मला आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. सुरुवात करूयात आपल्या गप्पांना. तुमच्यापासूनच सर सुरुवात करते, सगळ्यात आधी काय आहे मिरांडा हाऊस? मिरांडा हाऊस जसं टायटलमध्ये सस्पेन्स आहे ऐकल्यावर वाटतं, आणि जसं आपलं पोस्टर पण बघितल्यावर वाटतं, तसं तो रहस्यमय चित्रपट आहे. जसं सस्पेन्स थ्रिलर, ॲक्च्युली दिस इज अबाउट, हे तीन लोकांमधलं माइंड गेम आहे. तिन्ही लोक, तिघी जणं आपल्या तऱ्हेनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. शेवट काय होतो हे पिक्चर बघितल्यावर कळेल, कारण मी सांगणार. पण एक थ्रूआउट फिल्म तुम्हाला कसं होल्ड करून ठेवता, एनग्रॉस करून संबंध वेळ, हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे बेसिकली. आणि एक वेगळा प्रकारचा, वेगळा परफॉर्मन्स, मला वाटतं बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात येतो आहे हा प्रकार. दॅट इज अ प्लस पॉईंट ऑफ दिस फिल्म. उत्तम अभिनय यामध्ये दिसायला येतो, म्हणजे यू विल फील. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द या फिल्माचं की तुम्ही त्या फिल्ममध्ये इन्वॉल्व्ह होत जातात, राईट फ्रॉम द फर्स्ट फिल्म टिल द एंड फ्रेम. आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह होत जातो आणि आपण आपल्या तऱ्हेनं यू स्टार्ट विज्युअलायझिंग द फिल्म सगळ्या तऱ्हेनं. सो हे एक वेगळेपणा या फिल्मचा आहे, आणि हा ट्रीटमेंट लोकांना नक्कीच आवडेल, कारण ज्यांना ज्यांना आम्ही थोडीफार फिल्म दाखवली, जे एक्सपर्ट लोकांना, त्यांना खूपच आवडलेली आहे फिल्म. अगदी जसं तुम्ही आता म्हणालात की तीन जणांची कथा आहे संपूर्ण आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवते, कशी नेमकी सुचलेली आहे कथा आणि त्याला मिरांडा हाऊस हे टायटल द्यायचं, ती प्रोसेस कशी आहे नेमकी? ते एका, मिरांडा इज अ व्हेरी कॉमन नेम गोव्यामध्ये आहे. ते त्याचं घर आहे मिरांडा हाऊस, विच इज ओन बाय दॅट मिरांडा. ओके, आणि तिथं हे सगळं घडतं, त्या गोष्टी म्हणजे त्याच्या अवतीभोवती हे सगळं घडतं, म्हणून ते नाव मिरांडा हाऊस आहे. आणि कथा सुटली, म्हणजे एक कथा आली होती लहानची, पण त्याचा ज्या तऱ्हेनं ती व्हायला पाहिजे तशी नव्हती, म्हणून मग ते सगळे मी राईट्स घेऊन अँड टोटली रिवर्क ऑन द स्क्रिप्ट ज्या तऱ्हेने गुंतवलं, आणि त्यामुळे ते खूपच इंटरेस्टिंग आहे. अच्छा, मिलिंदचा ट्रेलर बघितला आणि त्यातला तुमचा एक डायलॉग लक्षात राहतो, तो म्हणजे वेलकम टू मिरांडा हाऊस. कसा आहे तुमच्या नजरेतला हा सिनेमा? खरंच वेलकम टू मिरांडा, म्हणजे तुम्ही मुद्दाम येऊन पाहण्यासारखं आहे आमचं मिरांडा हाऊस. एक वेगळ्या धर्तीचं चित्रपट आहे, म्हणजे ज्याला असं आरामात चित्रपट चवीने बघायची, आनंद चित्रपटाचा आनंद घ्यायची सवय आहे, त्याला मजा येईल या चित्रपटात. आणि बेसिकली तालकजींबरोबर मी पहिल्यांदाच काम करतो आहे, पण त्यांचं आता माझ्या सुदैवाने मी बऱ्याच मातब्बर दिग्दर्शकांबरोबर हिंदी मराठीतलं काम केलं इतकी वर्ष, तर मला जाणवलं की एक ही इज ऑल्सो फॅब्युलस डिरेक्टर, एक त्यांची टेक्निकवर चांगली कमांड आहे, आणि कोरिओग्राफी ज्याला म्हणतात शॉट टू शॉट, सीन टू सीन, ती अतिशय उत्तम त्यांनी केलेली आहे. म्हणजे ते पिक्चर चित्रपट म्हणून बघायला जी मजा येते ती एक वेगळीच मजा आहे. स्टोरी एक वेगळ्या पद्धतीने चाललेलीच आहे, पण टेक्निक पण त्याचं बघायला मजा येते. आणि ओव्हरऑल मिस्टेरियस आहे, म्हणजे सगळं पूर्ण चित्रपटाच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळत नाही काय होतं आहे नक्की आणि काय होणार, आणि शेवटी पण अगदी लास्ट मोमेंटला तुम्हाला ते जाणवेल, तर त्यामुळे त्यासाठी हा चित्रपट तुम्ही बघायला काहीच हरकत नाही. अगदी इतक्या भूमिका झाल्या आहेत आजवर, आणि एक तुमचं वेगळ्या प्रकारचं फॉलोविंग आहे, म्हणजे तुमच्या भूमिका असतील किंवा तुमचे शोज असतील खूप आवडीने लोक तुम्हाला फॉलो करतात. आता कुठल्या नेमक्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे या चित्रपटात? येस, तेच सांगायचं नाही मला, कारण माझ्या बहुतेक चित्रपटात अशाच भूमिका असतात, शेवटी काय करणार आहे कळत नाही. तसंच ह्याच्यात सुद्धा आहे की तो काय नक्की करणार आणि काय आहे हे अगदी मी आता काही बोलत नाही त्याच्याबद्दल, तुम्ही चित्रपटातच पाहा. ओके, ह्यांची नवीन भूमिका तुम्हाला बघायची असेल तर मिरांडा हाऊस नक्की बघा. सायंकित, छोट्या पडद्यावर प्रेक्षकांनी बघितलंय तुला इतकं, आणि आता मोठ्या पडद्यावर तू पदार्पण करतोय, सगळ्यात आधी ती फिलिंग कशी आहे? कमाल फिलिंग आहे ॲक्च्युली.
आणि एक चांगली फिल्म ही जेव्हा तुमची पहिली फिल्म असते तेव्हा अजून चांगलं वाटतं. तर ॲक्च्युली मला ना हे असं हे पण होत नाही की अरे मी केली अशी एक फिल्म आणि एक नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टरसोबत अशी फिल्म केली आहे आणि फिल्म खरंच वेगळी आहे. कारण ना हे बघ, एकतर सस्पेन्स म्हटल्यावर अवघड असतं आणि आता सस्पेन्स एवढे झालेले आहेत मूवी की लोक लगेच प्रेडिक्ट करतात की हां हे घडणार आहे बरोबर. तर त्यानंतर सस्पेन्स मूवी करता असताना जरा अवघड असतं. त्यात ह्या फिल्मला ट्रीटमेंट वेगळी आहे. म्हणजे आपण हॉलिवूडच्या फिल्म्स बघतो आणि म्हणतो अरे यार अशा फिल्म्स व्हायला पाहिजे भारतात आणि असं, तर ह्या फिल्मला तशी ट्रीटमेंट आहे. आणि जास्त लोकेशन नाही आहेत, खूप कमी लोकेशन आहेत. सो डिरेक्टरला सुद्धा तेवढंच चॅलेंजिंग असतं आणि ॲक्टर्सला पण तेवढंच चॅलेंजिंग असतं, पण तरी होल सुटत नाही. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या लोकांनी मूवी बघितले ते सगळे म्हणतात की होल सुटत नाही मूवीचा. म्हणून मला असं वाटतं की फार छान मूवी झाली आहे, लोकांनी बघायला हवी मूवी. बॉय नेक्स्ट डोर अशी भूमिका प्रेक्षकांनी तुझी बघितली आहे मालिकांबद्दल, आता नेमकी कशी भूमिका आहे मिरांडा हाऊसमध्ये? नाही, वेगळी आहे, एकदमच वेगळी भूमिका आहे. आणि ॲक्च्युली ते कळत पण नाही, सस्पेन्स आहे, शेवटपर्यंत कळत नाही. मग शेवटी हळूहळू कळायला लागतं की हा मुलगा कोण आहे, कसा आहे, काय आहे, याचं म्हणणं काय. माझ्या पद्धतीने मी न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे, लेट्स सी. अगदी. सर, कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर पल्लवी आहे, सायंकित आहे, मिलिंद सर आहेत. कसं नेमकं सुचलं की हे कलाकार मिरांडा हाऊसमध्ये त्या भूमिकेसाठी परफेक्ट आहेत? मी जेव्हा स्क्रीन प्ले सुरू करतो लिहायला, तेव्हा लिहितानाच माझ्या डोळ्यासमोर कास्ट येतं, कोण करणार, कोण आहे. मिलिंद मी माझी ओळख नव्हती, इज बिलॉंग्स टू गोवा, ॲक्च्युली मदर इज फ्रॉम गोवा, पण माहीत नव्हतं कोकणी पण बोलतो, मराठी पण बोलतो. आणि पण लिहिताना नाही नाही हा रोल मिलिंद करेल हालो. आणि मी हिरोच्या शोधात होतो, हिरो कोण मिळत कोण आहे. मग संबडी सजेशन, मी अरे अमुक अमुक सायंकित कामत म्हणून आहे, चांगला परफॉर्म करतो, रात्रीचं खेळ हां तो मस्त काम करतो आहे. मग मी नेटवर जाऊन फोटो बघितला, अरे म्हटलं हां हा मस्त आहे. आणि मग मी त्याला अप्रोच केला. ॲक्च्युली मी त्याला ओळख, त्याचं काम पण बघितलं नव्हतं मी सांगायचं म्हणजे, पण विथ दिस अपिअर मला वाटलं की हा ही इज द परफेक्ट आणि आय वॉज राईट, यू आर द परफेक्ट. आणि अप्रतिम काम केलेलं आहे खरं म्हणजे. व्हेरी फ्यू ॲक्टर्स एवढं गॉड गिफ्ट असतात, त्यातला आपला सायंकित आहे आणि तो कुठलीही भूमिका करू शकतो. पण ही भूमिका एकदम वेगळीच आहे, ही पण लोकांना आवडेल. जेवढा अभिराम लोकांना आवडलाय तेवढा ही भूमिका पण लोकांना खूपच आवडेल, कारण कास्टिंग आमचं एकदम परफेक्ट झालंय. म्हणजे तुम्हाला म्हणून तुम्ही इन्वॉल्व्ह होतात ना. मी तुम्हाला सांगेल की ते लोक इन्वॉल्व्ह होतात शेवटच्या मिनिटा, म्हणजे लास्ट फ्रेमपर्यंत लोकांना कळत नाही की काय घडणार आहे, एवढे लोक इन्वॉल्व्ह झालेले असतात. दॅट इज नॉट ओनली बिकॉज ऑफ द स्टोरी स्क्रीन प्ले, दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ देअर परफॉर्मन्स. आणि ह्या फिल्ममध्ये ते झालेलं आहे. वाव. मिलिंद सर, तुम्हाला विचारायला आवडेल, तुम्ही मला सांगितलं तर नाही आहे भूमिका नेमकी कशी आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, बट तुमची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहते. ही भूमिका नेमकी काय विशेष आहे आणि तुम्ही कशा प्रकारे प्रिपेअर केलं त्याच्यासाठी? फ्रँकली सांगू का, मी कुठल्याच भूमिका करता प्रिपेअर नाही करत, कारण मी ऑन ऑफ वाला ॲक्टर आहे. मला तिकडे त्यावेळेला ते ॲक्शन म्हटलं की मी तो असतो, त्याच्या आधी मी काहीतरी भलतंच करत असतो. पण मला असं वाटतं की जे आपण आयुष्यात ऑब्झर्व करत असतो कॅरेक्टर्स आपल्याला जातात सतत दिसतात, ते आपल्या कुठे ते आतमध्ये इम्प्रेग्नेट झालेले असतात, म्हणजे आपल्या आतमध्ये अंतर्मनात असतात. आणि जेव्हा ती तुम्हाला एखादा रोल सांगितला जातो, तो तुम्ही ठरवता की हा रोल आपण करणार आहोत, तेव्हा तो ॲक्शन म्हटल्यावर रिकलेक्ट करणं त्या पद्धतीने, हे त्या ॲक्टरचं कौशल्य असतं असं माझं म्हणणं आहे, म्हणजे असं माझं मत आहे. त्यामुळे मी काय प्रिपेअर वगैरे नाही केलं, अर्थात जसं आम्हाला सवय नाही आहे आधी स्क्रिप्ट वगैरे वाचायची. आमची बॉलिवूडमध्ये ज्या मॅक्झिमम काम करताना मला ऐनवेळेस रेडी काय म्हणतात ते हातात डायलॉग दिले जातात, त्यातसुद्धा आम्ही काहीतरी मॅन्युप्युलेट करतो, हे करतो आणि ते फास्ट फूडसारखं ते चालू असतं. पण इकडे प्रॉपर स्क्रिप्ट हातात होतं, त्याच्यामुळे मला वाचायला मिळालं. त्यामुळे ते वाचल्यामुळे मला साधारण अजून अंदाज आला की मी काय करणार आहे आणि कशा पद्धतीने हे कॅरेक्टर जायला पाहिजे. आणि पहिलाच शॉट झाल्यावर हे म्हणाले डिरेक्टर साहेब की मिलिंद छान, म्हणजे सूर पकडलं आहे. म्हटलंच चला, यांचं बेसिकली डायरेक्टरला आवडल्याशी आपलं मतलब, कारण इज द कॅप्टन. सो ते झाल्यावर म्हटलं चला आपला सूर सापडला, तर आपण विल जस्ट गो ॲज आय एम, म्हणजे बॅटिंग सुरू केलं तशीच आता चालू ठेवूया. तर त्या पद्धतीने मी ती फिल्म पूर्ण केली. क्या बात आहे, खूप महत्त्वाची गोष्ट कळली मला तुमच्याकडनं. सायंकित, सस्पेन्स आहे ही मूवी आणि भूमिका ऑब्व्हियसली तुमच्या तशाच असणार, त्याच प्रकारच्या. तुझी काय तयारी होती भूमिकेसाठीची आणि ती मेहनत कशी आहे? हे बघ, ॲक्च्युली काय आहे ना, मी थिएटर स्कूलमधून पास आउट आहे, तो बॅकस्टोरी करणं आणि ते सगळं मेथड ॲक्टिंग ज्याला म्हणतात ते आम्ही तिथे करायचो.
पण जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा अशा पद्धतीने काम नाही होत, किंवा सिरियलमध्ये तर होतच नाही. तर ती सवय माझी तुटली होती ॲक्च्युली सिरियलमध्ये. पण पण एक चांगली गोष्ट मी शिकलो ते म्हणजे स्पॉन्टेनियस. जे तुम्हाला स्पॉन्टेनियस करता येतं तर तुम्ही टिकाल. हां, तर ह्या दोन्ही गोष्टींचा मला तिथं फायदा झाला फिल्म करता असताना, की मी फिल्म म्हटल्यावर मी बॅकस्टोरी आणि परत ते सुरू केलं मेथड ॲक्टिंगचं. जरा जरा प्रयत्न करत होतो मी डोक्यात, पण तरी कसं आहे डिरेक्टरच्या मनात काय असतं माहिती नसतं, ते तुम्हाला तिकडे सेटवर गेल्यावरच कळतं की हा सीन कसा होणार आहे. सो माझ्या पद्धतीने कॅरेक्टर कसा वागेल ह्या सिच्युएशनमध्ये एवढा मी विचार करायचो, की काय तो ह्या सिच्युएशनला कसा डील होईल. आणि त्यानंतर डिरेक्टरला ज्या पद्धतीने काम करायचं आहे ते नंतर स्पॉन्टेनियसली मी तिकडेच हे करायचो. अजून मी जास्त तिकडे हे करत नाही बसलो, कारण मग असं होतं की आपण एक ठरवतो आणि तिकडे गेल्यावर वेगळं होतं, मग ते मिसमॅच होतं. तर हा संपूर्ण सिनेमा एक जर्नी आहे, स्टार्ट टू आत्ता संपून देन प्रमोशन. सिनेमा करताना लक्षात राहिलेली अशी कुठली गोष्ट आहे मिरांडा हाऊसमधनं जी कायम डोक्यात राहील? एक गोष्ट मी मजेशीर गोष्ट सांगतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण मजेशीर एक सांगण्यासारखी म्हणजे आम्ही खूप अशा एकदम सिरियसली काम करत होतो, आणि जेव्हा मिलिंद सर आले तेव्हा एवढी मजा आली, म्हणजे जेव्हा फिल्म आमचं शूटिंग संपलं ना तेव्हा असं वाटलं की अरे यार का संपलं हे शूट असं. हां, पण सुरुवातीला आम्हाला काही असं चालू आहे काम चालू आहे हे चालू आहे पण नंतर खरी मजा आली जेव्हा मिलिंद सर आले. ॲक्च्युली मी तर आता विचारणार होते की तुला दडपण आलं होतं का मिलिंद सर आहेत तर? नाही दडपण नाही, पण काय होतं कसे काम करतील किंवा त्यांची पद्धत काय कामाची ही माहिती नव्हती. पण मी बघितलं आणि जेव्हा खरंच ते आले पहिल्यांदा आणि मी वाचन करायला बसलो होतो तेव्हा त्यांचं सगळं पाठ होतं, सगळी तयारी झाली होती. आणि मी काय ठरवलंच नव्हतं, अरे आता म्हणजे माझं ABCD सगळं सुरू होणार आहे आणि यांचं झेडपर्यंत सगळं झालेलं आहे. तर पण ते एवढे आहेत ना, ते पहिल्या वाक्यातच तुम्हाला त्यांचं करून घेतात. हां, तर एवढे आम्ही सगळे एकत्र फॅमिलीसारखे झालं आणि ते खूप चांगलं वर्क झालं, दिसतंय पण ते कॅमेरा. आणि हो, कारण जेव्हा मी बघितलं मला जेव्हा कळलं की मला मिलिंद सरांचा इंटरव्ह्यू करायचा आहे, मला दडपण आलं होतं थोडस की मी कसं बोलेन. मला पण आलेलं, सो मेनी बिग डायरेक्टर आणि मी आय एम गोइंग टू डायरेक्ट मिलिंद गुणाजी फॉर द फिल्म. अरे काय असेल रिएक्शन, अरे इसको कुछ आता नाही असं आपल्याला ऐकायला येतं. बघ बऱ्याच डिरेक्टर ना, अरे क्या कर रहा है. मला तसं टेन्शन होतं की बाबा, आणि सगळे डिफिकल्ट शॉर्ट्स होते, म्हणजे तो कोरिओग्राफीज केलेला तिघांचा शॉर्ट एवढा डिफिकल्ट होता, म्हणजे आय डोंट नो हाऊ विल रिॲक्ट टू दॅट, अरे हे क्या शूटर. पण इमिजिएटली अरे इतना डिटेल मे करते बाप सगळं असं त्याचं म्हणणं, दॅन आय वॉज दॅट इज. आणि ही कॅप द लुक, कारण सब्जेक्ट सिरियस होता त्यामुळे जास्त सेटवर सिरियसनेस जर ठेवलं असतं तर त्रास झाला. एव्हरीबडी वॉज इट अ लाईटर मूड आहे आणि वेन ही केम ही मेड इट मस्टील लाईटर. सो दॅट म्हणजे त्याचा फायदा सगळ्या नटांना पण झाला, आम्हाला पण झाला, सिनेमॅटोग्राफरला सगळ्यांना, की एव्हरीबडी वॉज दिलं आहे. त्यामुळे खूप चांगल्या गोष्टी घडत गेल्या आणि व्हेरी नॅचरल वे होतं, व्हेरी सटल वे सगळ्या गोष्टी गेल्या. सो दॅट वॉज द बेस्ट पार्ट ऑफ मिलिंद. तुमच्या लक्षात राहिलेली कुठली गोष्ट आहे मिरांडा हाऊसच्या जर्नीमधली? बिकॉज सर स्वतःहून बोलले की मला थोडं दडपण आलं होतं. नाही मला असं म्हणजे मला कळलं नाही म्हणजे का दडपण आलं, म्हणजे कारण मी असंच आहे, म्हणजे जनरली कुठेही गेलो तरी मी शक्यतो माझं असं हे असतं की एन्जॉय द मोमेंट, मध्ये ऍक्टिंग करा किंवा ऍक्टिंग नका करू, म्हणजे दोन शॉटच्या मध्ये काही लंचला सुद्धा आपण जेवायला बसलो तर यू शूड एन्जॉय लंच. तर त्याच्यात पण मी अत्यंत आनंदात या करता होतो की मी गोव्याचं आहे आणि गोव्याचे एकदम लजीज पदार्थ जे ते दररोज तिकडे लंचला वगैरे होते आणि त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी ओव्हरऑल, म्हणजे शूटिंगमध्ये सुद्धा आणि शूटिंग व्यतिरिक्त सुद्धा. आणि कंपनी सायंकित आणि सर आणि आपले पल्लवी वगैरे सगळे ओव्हरऑल सगळे आम्ही मजा करत होतो, म्हणजे इट वॉज अ एन्जॉयबल शूटिंग. सिनेमा तयार झालाय, आता मला तिघांकडनं जाणून घ्यायला आवडेल कसा तो ओव्हरऑल अनुभव होता तुमच्या तिघांचा. जेव्हा लिहित होतो तेव्हा टेन्शन होतं की हे कसं होणार चांगलं, म्हणजे अपील होईल की नाही, अपील होईल की नाही दोघांना, अरे डिफिकल्ट आहे. कारण अशा प्रकारचा सिनेमा करणं आणि लोकांना पण हे दोन्ही टेन्शन असतं जेव्हा आपण तयार लिहून झालेलं, पण ते प्रेझेंटेशन एवढं वेगळं होतं की तुम्हाला प्रत्येकाला बघितल्यावर कळेल की हा वेगळा का आहे सिनेमा, आजपर्यंत असा सिनेमा का नाही झाला, का एवढी परफॉर्मन्सेस अशी सटल परफॉर्मन्सेस का नाही आहेत हे बघितल्यावर. म्हणजे जसं संकेत बोलला की थोडी हॉलिवूड स्टाईलची आहे फिल्म, येस आहेत, कारण तो ट्रीटमेंटच ओव्हरऑल त्याचा, कारण जॉनर ड्रामा आहे त्याचा आणि कंटिन्युअस दोन पात्र तिसरा येतो, कंटिन्युअस लोकेशन्स सेम आहे, एकाच रूममध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, हे सगळं टिपणं इट्स व्हेरी डिफिकल्ट आणि कीप द त्यातला मूड टेम्पो सगळं चालू पडलं, कारण नाहीतर ऑडियन्स बोर होतील.
पण ते सगळं लक्षात घेऊन कॅमेरा मुवमेंट, लाईटिंग, परफॉर्मन्स, हे सगळं त्याचं साऊंड काय येणार, म्युझिक, एवढ्या लेवलवर विचार करून ते केलं गेलं सगळं. ते टेन्शन होतं, पण वी कुड डू इट. म्हणजे प्रत्येक रात्री मग आल्यावर अरे चाल बघूया कसं झालं ते, दॅन आय वॉज शुअर की हां हो रे आता. सो दिस वॉज द बेस्ट पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि 100% लोकांना आवडेल, लोकांनी सुरुवात चुकू नये आणि शेवट कोणाला सांगू नये. आणि हे नुसतं बोलतात पण हे खरीच गोष्ट आहे. आणि मला बघितल्यावर मला खात्री आहे की लोक कोणालाही सांगणार नाही, तुम्ही जाऊन बघा चांगला चित्रपट आहे, हाच त्यांचा कमेंट असेल. एकंदरीत राईट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर वास्तू, मिरांडा हाऊस ही जी वास्तू आहे ती पण मला फार आवडली होती. म्हणजे इनफॅक्ट त्या ठिकाणी अनेक मी केलं होतं दुसऱ्या एका पुढेचं शूटिंग, पण ते नीट मला पाहायला मिळाली ती वास्तू. आणि मी ॲज अ फोटोग्राफर, मी फोटोग्राफर पण आहे, त्यामुळे ती तिथे फोटो कॅप्चर करण्यात पण मजा आली. ओव्हरऑल सगळं मी जसं सांगितलं की तर सगळं शूटिंगच मस्त झालं होतं. आणि मला मनापासून वाटतं की हा एक, जसे काही लोकांना क्लासिकल म्युझिक आवडतं, काही लोकांना सुगम संगीत आवडतं, तशा दोघांच्या मधलं ज्यांना जे आवड आहे ना, तशा लोकांकरता ही फिल्म, ज्यांना उत्तम पिक्चर बघायची आवड आहे त्यांना ही फिल्म डेफिनेटली आवडेल. आणि मुद्दाम जाऊन जसं याने बघितलं, म्हटलं की सुरुवात शेवट, आणि मी म्हटलं मधलं सुद्धा चुकवू नका, ओव्हरऑल काहीच चुकवू नका, अशी फिल्म आहे. ॲक्च्युली कलाकारांनी कधी सॅटिस्फाय व्हायचं नसतं, पण ही मूव्ही करून मी जरा कुठेतरी सॅटिस्फाय झालो आहे की हां पहिली मूव्ही आहे आणि छान झाली आहे, फिल्म म्हणून एक छान झाली आहे. सो मी सॅटिस्फाय आहे. आणि एक असं आहे ना की एक आठवण राहते की पहिली फिल्म मी चांगली केली होती अशी आठवण राहते. सो ही आठवण माझ्या मनात राहणारच आहे. अगदी, सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल आता. जाता जाता सिनेमाबद्दल प्रेक्षकांना काय अपील कराल? तिघही सगळ्या लोकांना की मुद्दाम या थिएटरमध्ये, कारण मराठी सिनेमा चांगला होत चालला आहे सगळीकडंच आता. आणि आणखीन चांगला व्हायचं असेल तर मराठी प्रेक्षकांनी जरूर थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघायला, हात नाही सगळे चांगले सिनेमे जे येतात मराठीमध्ये ते बघायलाच पाहिजे. आणि त्यातलाच हा एक सिनेमा आहे. सगळ्यांना विनंती तीच आहे, या मुद्दाम बघा आणि तुमचा अनुभव, चित्रपट बघण्याचा हा वेगळा अनुभव मिळणार आहे, तो लोकांमध्ये शेअर करा. अगदी हेच की अगदी मुद्दाम हा चित्रपट पाहायला या, कारण चांगला चित्रपट आहे, तुम्हाला मनापासून आवडेल. आणि तुमच्या कॉमेंट्सही द्या आणि इतरांनाही सांगा की कसा वाटला, आणि सगळ्यांना चित्रपटगृहात मुद्दाम पाठवा. ॲक्च्युली ज्यांना ज्यांना माझं काम आवडतं, सगळ्यांनाच, फेसबुक आणि इंस्टावर तुम्ही मला मेसेजेस करत असता, तर हे पण एक वेगळं काम आहे. आणि हे बघण्यासाठी नक्की या. जसं ती म्हणाल असं की सिरियलमध्ये एक गोडी गोडी आणि असा इमोशनल मुलगा होता, पण ह्यात वेगळं पात्र आहे, अजिबात इमोशनल तसा तो मुलगा नाही आहे. सो हे काम नक्की बघायला या, कारण पुढे असं कधी करता येईल का हे मला माहिती नाही. सो म्हणून प्लीज या, आणि खूप मूवी चांगली आहे ॲक्च्युली, आणि तुम्हाला पण अनुभव चांगला येईल आणि फीडबॅक पण द्या आम्हाला. आणि एक न्यू स्टार इज बॉर्न. येस, खरंच सायंकितचं काम खरोखर सुंदर झालेलं आहे, मुद्दाम त्याचं काम बघायला या. अगदी, काय नेमका मिरांडा हाऊस, आता एक्साइटमेंट वाढणार आहे. पण थँक्यू सो मच तुम्ही सगळे इकडे आलात, आणि खूप शुभेच्छा तुम्हाला सिनेमासाठी. थँक्यू.